विनोबा स्वचे विसर्जन या संकल्पनेवरती आधारित या सादरीकरणाच्या पुढच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत विनोबांचा प्रवास त्यामध्ये त्यांनी घेतलेला स्वतःचा शोध आणि या स्वतःच्या शोधाबरोबर त्यांनी गुंफलेल्या विविध विधायक अशा सामाजिक कृती आणि चळवळी या सगळ्यांचा मागोवा आपण घेतो आहोत आणि गेल्या भागाच्या सांगतेच्या टप्प्यावरती आपण गीताई तिची निर्मिती आणि या गीताईच्या निर्मितीच्या दरम्यान विनोबांना आलेला स्वच्या विस्ताराचा अनुभव याबद्दल बोलत होतो हा स्वचा विस्तार कधी होतो तर संकुचित मीचं विलीन होणं आणि विस्तार पावणं ह्या दोन्ही गोष्टी एकच असल्या पाहिजेत म्हणजे ज्या वेळेला कोणतीही व्यक्ती आपण करत असलेल्या प्रक्रियेमध्ये त्या प्रोसेसमध्ये जेव्हा स्वतःला विरघळून टाकते विलीन करते त्याच वेळेला ती एका व्यापक अशा प्रक्रियेचा भाग बनते म्हणजे विलीन होणं आणि विस्तार होणं या जणू काही एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात गीताईचं लेखन जे झालं ते आश्रमाच्या पार्श्वभूमीवरती पण त्यानंतरच्या काळामध्ये स्वराज्याच्या आंदोलनामध्ये विनोबांना शिक्षा होते ते धुळ्याच्या जेलमध्ये येतात खरं म्हणजे तुरुंग ही काही निर्मितीसाठी फार चांगली जागा नव्हे पण आपल्या देशाच्या इतिहासामधल्या या सगळ्या महानुभावांच्या जीवनाकडे पाहताना आपल्याला जाणवतं की या सगळ्यांनी तुरुंगाचा वापर निर्मितीसाठी केलेला आहे या धुळ्याच्या तुरुंगातच गीता प्रवचनाची निर्मिती होते आणि या गीता प्रवचनांच्या निर्मितीच्या मागे प्रेरणा काय असते की सगळे जे राजकीय बंदी असतात त्यांच्या विचारधनामध्ये भर पडावी आपल्याला इतिहास असं सांगतो की जरी प्रामुख्याने ही गीता प्रवचन राजबंद्यांसाठी म्हणजे राजकीय चळवळीमध्ये जे होते त्या सत्याग्रहींच्यासाठी सांगितली गेली तरी त्याच तुरुंगामध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या कारणांमुळे शिक्षा भोगत असलेल्या अन्य सुद्धा त्याचा खूप मोठा परिणाम झाला आणि या कैद्यांना कैदेमध्ये काम करून जे काही पैसे मिळायचे मोबदला मिळायचा त्याच्यातला काही भाग ह्या सर्व कैद्यांनी बाजूला ठेवला आणि त्यातून पुस्तकं घेतली विनोबांची असा उल्लेख आपल्याला सापडतो म्हणजे गीताई त्यानंतर गीता, त्या गीता प्रवचन हा जणू काही विनोबांच्या एकंदर जीवन यज्ञाचा मोठा विस्तार राजबंद्यांपासून ते सामान्य कैद्यांपर्यंत असं आपल्याला दिसतो ही गीता प्रवचनं जेव्हा ते सादर करत होते त्यावेळेचा अनुभव कसा होता विनोबा लिहितात गीता प्रवचनं करताना माझी वृत्ती काय होती ते मी शब्दात सांगू शकणार नाही परंतु जर काही शब्द परमेश्वर मनुष्याच्या मुखातून बोलवित असेल तर मानलं पाहिजे की ते सगळेच शब्द परमेश्वराने बोलवलेले आहेत प्रवचन देत असताना मला असा आभास होत नव्हता की मी बोलत आहे आणि ऐकणाऱ्यांनाही असा आभास होत नव्हता की विनोबा बोलत आहेत एकोणतीस फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस ते एकोणीस जून एकोणीसशे बत्तीस या कालावधीमध्ये ही गीता प्रवचनं सादर केली गेली विनोबा आपल्याला काय सांगतायत आणि ती फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे एका बाजूने त्यांचं व्यक्तिरूप विलीन होतं आहे त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणि त्याचबरोबर समोरच्या जनसमुदायाचं सुद्धा विशिष्टपण वेगळेपण हे तेवढ्या काळापुरतं का होईना पण लुप्त होत आहे आणि ती सगळी प्रक्रिया एकच होते की ज्याच्यामध्ये कोणाच्या द्वारे ती प्रक्रिया चालली आहे कोण सांगणार आहे कोण ऐकणार आहे या सगळ्याच तटबंद्या जणू काही गळून पडलेल्या आहेत आणि निखळ असा ज्ञानाचा अनुभव त्यामध्ये राहिलेला आहे अशी अवस्था विनोबा आपल्याला सांगतायत हे छायाचित्र आहे खूप वर्षानंतर या घटनेच्या नंतर जो जो सव्वीस वर्षानंतर जेव्हा त्याच जागी त्याच जागेला विनोबांनी भेट दिली तेव्हाच गीता प्रवचन या पुस्तकाला जे दोन शब्द त्यांनी लिहिले पुस्तक झाल्यावरती त्याच्यातले हे काही भाग बघा गीता प्रवचन हे आता भारतीय जनतेचं पुस्तक झालंय आपण म्हणालो ना की फल कुठचंही हातात मिळालं की त्याच्यावरचा अधिकार सोडायचा या प्रवचनांच्या निमित्ताने गीतेची सेवा करण्याची विशेष संधी देवाने मला दिली ही मी त्याची मोठी कृपा समजतो भावना कृतज्ञता आणि नम्रता ही टिपून घेण्याला गुरुजींसारखा सिद्ध हस्त सत्पुरुष लाभला हीही त्याचीच कृपा होय ही कृतज्ञता साने गुरुजींनी लिहून घेतली ही सगळी प्रवचनं यात माझं काहीच नाही तुकाराम महाराजांच्या भाषेत म्हणतो शिकवूनी बोल केले कवतुक नवल आपण या रंजविले बापे माझी या विठ्ठले स्वतःच्या विषयीची विनोबांची भावना अतिशय स्पष्टपणे आपल्याला या दोन शब्दांमध्ये दिसते आणि हीच भावना त्यांच्या साहित्यामध्येही दिसते अभंग व्रत नावाचं एक खूप सुंदर निर्मिती आहे विनोबांची त्याने अभंग लिहिले त्याची प्रस्तावना ही बघा किती छान आहे प्रेरणा परमात्म्याची महात्म्याची प्रसन्नता वाणी संत कृपेची ही विन्याची कृतीशून्यता कृतीशून्यता म्हणजे विन्या त्याचं साम स्वामित्व घेत नाही आहे तो म्हणतोय की मी फक्त या निर्मितीचं सा साधन होतो अद्वितीय याची एकत्व शून्य विनाभूत निजे गणितापरी म्हणजे याचा अर्थ असा आहे की विन्या शून्य झाला आणि गणितामध्ये शून्य हे काय असतं की ते शून्य एका बाजूने किंमत देतं त्या संख्येला पण दुसऱ्या बाजूने ते स्वतः स्वतःचं शून्यत्व जपत राहतं त्यामुळे खूप मजेशीर अशी ही भावना ते तिकडे आपल्याला सांगतात जीवनाचा उलगडा अजून एक पुस्तक त्यांचं आणि विनोबांची ही जी सगळी मनोगत आहेत ना ती फार वाचण्यासारखी आहेत कारण ती अत्यंत संक्षिप्त आहेत भाराभर साहित्य लोकांच्या गळ्यात बांधावं हे मला काही पटत नाही पुढील पिढ्यांनी विस्मरणाची कात्री लावण्याऐवजी ज्याची त्यानेच लावली तर अधिक बरं आपुले मरण पाहिले म्या डोळा हा सोहळा निस्संशय अनुपमच आहे आजचा हा संग्रह आजच्या वाचकांना तात्पुरता मानवेल अशी मी आशा करतो आहे म्हणजे <laughs> या सगळ्याच्यामध्ये स्वतःला मला जे सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत मी आता पोचवलेलं आहे त्याचं स्वामित्व मी आता सोडलं आहे आणि आता त्याची जी काही श्रेष्ठता असेल त्याप्रमाणे त्याचं त्या निर्मितीचं आयुष्य ठरवलं जाईल आता मी त्याच्यासाठी काही करणार नाही मधुकर या नावाचं अजून एक पुस्तक आहे पुलंनी असं म्हटलं आहे पु ल देशपांडेंनी की मधुकर हे त्यांच्यावरती प्रभाव पाडणारं विनोबांचं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक होतं तर आता मधुकर हे नाव कसं आलं तर महाराष्ट्र धर्म साप्ताहिकातील विशिष्ट लिखाणाचा हा संग्रह आहे महाराष्ट्र धर्म शब्दाचं संक्षिप्त रूप आहे म ध त्याला पाणिनीप्रमाणे ऊ अनुबंध जोडून मधु हा सांकेतिक शब्द साधला आहे मधू म्हणजे महाराष्ट्र धर्मातून निवडलेलं लिखाण त्याचा संग्रह करणारं हे पुस्तक आहे म्हणून त्याचं नाव मधुकर पुस्तकाच्या नावाचा उलगडा केल्यानंतर प्रस्तावना अधिक लांबवण्याची आवश्यकता दिसत नाही वस्तू वाचकांच्या समोर आहेच ह्याच्यातून <laughs> आपल्याला विनोबा दिसतात बघा की स्वतःबद्दल स्वतःच्या निर्मितीबद्दल काहीही बोललेले ते नाही फक्त काय म्हणून हे केलं नाव का ठेवलं तर पुढचं तुम्ही वाचा उपनिषदांचा अभ्यास या त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात माझ्या जीवनात गीतेनं आईचं स्थान घेतलं आहे ते तर तिचंच आहे पण मला हे माहीत आहे की उपनिषद ही माझ्या आईची आई आहे आई त्या श्रद्धेने उपनिषदांचं मननं निधी ध्यासनं गेली बत्तीस वर्ष माझं चाललं आहे हो हो। त्यातील त्या त्या एक बिंदू या चतुराध्यायीत आहे सज्जनास बुदावह हो संपली प्रस्तावना आणि त्या प्रस्तावनेच्यामध्ये हे आहे की उपनिषद म्हणजे आजी आहे बरं का कारण गीतेला तर म्हटलंच आहे ना माऊली आणि म्हणून त्या आजीकडून मी काय काय शिकलो त्यातला हा एक बिंदू आहे पुढचं तुम्ही बघा ईशावास्य वृत्ती हे विनोबांचं पुस्तक जे मराठीतही आहे त्याच्या कन्नड अनुवादाची प्रस्तावना ते देतात याचं असं झालं की गांधीजींना ईशावास्याच्या संदर्भामध्ये काही तपशील हवे होते काही त्यांचे प्रश्न होते आणि त्यांनी विनोबांना कळवलं आणि विनोबांनी गांधींच्यासाठी जे शंका समाधान केलं त्याच्यातून विनोबांचं हे भाष्य ईशावास्याच्या वरचं जन्माला आलं गांधीजींची आज्ञा नसती तर कदाचित इतकं देखील होतं ना आणि ही वृत्ती अंतरातच लीन होऊन झाली परंतु त्यांची आज्ञा समर्थ होती आणि तिनंच हे लिहवलं म्हणून सहजच याच्या कर्तृत्वातून मी मुक्त आहे आणि मराठीमध्ये ईशावास्यावरती लिहिलेली आणि कुठल्याही भाषेत लिहिलेली जी भाष्य आहेत त्याच्यामध्ये विनोबांच्या भाष्याला एक वेगळं स्थान आहे असं सगळेच अभ्यासक म्हणतात म्हणजे स्वतःकडे हा माणूस कसा पाहत होता आता असा जो माणूस असतो तो व्यावहारिक जगात कसा वागेल कमलनयन बजाजांची एक आठवण आहे ती अशी आहे एकदा गांधीजींचं विनोबांना पत्र आलं विनोबांनी ते वाचलं आणि लगेच फाडून टाकलं नंतर बजाज यांनी ते फाडलेले तुकडे एकत्र जोडून वाचले त्यात गांधींनी विनोबांना लिहिलं होतं तुझ्यासारख्या महान आत्म्याशिवाय अन्य कोणाशी माझा संपर्क आला नाही असं एखादं पत्र जर आपल्याला आलं असतं तर आपण ते मस्तपैकी सोनेरी फ्रेममध्ये वगैरे लावून आणि जगभर डिंडो डिंडोरा पिटला असता की गांधींनी मला असं पत्र लिहिलं आहे किंवा अमुक एका मोठ्या माणसाने मला असं पत्र लिहिलं आहे पण हे विनोबा होते बघा स्वचं विसर्जन हे निर्मितीच्या क्षणी होणं ही एक गोष्ट झाली पण त्यानंतर त्यामुळे निर्माण झालेला आत्मभाव हा व्यावहारिक आणि भौतिक आयुष्यात आणणं ही जास्त खडतर गोष्ट आहे आणि त्यामुळं विनोबा आपल्याला विनोबांच्याबद्दल एक हॅलम टेनिसन नावाचा लेखक आहे त्याने सेंट ऑन द मार्च नावाचं पुस्तक लिहिलं आहे बुधान यात्रेमध्ये तो विनोबांच्या सोबत होता तर हे हेलम हॅलम टेनिसन लिहितात संतामध्ये देखील एक अत्यंत सूक्ष्म आसक्ती असते त्यागाचा अहंकार असतो परंतु विनोबांनी त्याला स्वतःजवळ फिरकू दिलं नाही त्यांनी कधी कुणाला आपलं अनुकरण करायला सांगितलं नाही कुणी त्यांना विचारलं की तुमचा उद्देश पूर्ण होईल का तर ते उत्तर देतात अग्नी फक्त जळतो आपल्यावर कुणी भांडं ठेवावं आणि भांड्यात डाळ तांदूळ शिजवावं या गोष्टीची चिंता अग्नी करत नाही म्हणजेच ज्ञानेश्वर म्हणतात विचारे विश्व होऊ नी विश्वाची माझी स्वतःच्या स्वचा या विश्वभावाशी इतका काही नाते संबंध ही माणसं प्रस्थापित करू शकतात की ते नक्की म्हणू शकतात माझे असते पण लोपो नाव रूप हारपो फैजपूर काँग्रेस ही गांधीजींनी जी घेतली ती अशासाठी घेतली की काँग्रेसची अधिवेशनं ही मोठ्या शहरांमध्ये नको तर छोट्या गावांमध्ये व्हायला पाहिजे आणि म्हणून फैजपूर हे खानदेशामधलं एक छोटंसं गाव तर त्या गावामध्ये हे अधिवेशन झालं आणि त्यावेळेला विनोबांच्याकडे सगळी व्यवस्था होती राहण्याची व्यवस्था निवास व्यवस्था त्यांच्याकडे होती आणि फैजपूरमध्ये या काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी काहीच रिसोर्सेस नसताना किंवा अतिशय मर्यादित असताना जमीन मिळवण्यापासून त्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागला त्याच्यातूनच संपूर्ण नगर त्यांनी वसवलं होतं आणि त्या अधिवेशनामधला गांधीजी आणि विनोबा यांचा हा फोटोग्राफ आहे हे छायाचित्र आहे आता आपण नेमकं विनोबा या विसर्जनाबद्दल काय म्हणतायत ते जरा वन टू थ्री असं समजून घेऊया म्हणजे ते तुम्हाला आणि मला समजून घ्यायला निदान समजून घ्यायला आपल्याला जरा उपयुक्त ठरेल विनोबा असं म्हणतात की कर्म कसं हवं तर कर्म हे विधायक ध्येयाला वाहिलेलं हवं स्वतःच्या क्षमतांवरती आधारित हवं स्वतःच्या क्षमतांना विकसित करणारं हवं आणि जबाबदारी सहित हवं असं तुम्ही कर्म करायला सुरुवात केली असं तुम्ही वागायला वर्तन करायला सुरुवात केली तर तो जो प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये तन्मयता निर्माण होईल तन्मयता आली की आपोआपच समाधान निर्माण होईल त्याला इंग्रजीत म्हटलं आहे प्रोसेस इमोशन्स आपण मराठीत म्हणूया लयबद्ध समाधान ही तन्मयता आली की तुमचं कर्म हे विशेष होऊन जातं ते साधं कर्म राहत नाही त्या विशेष कर्मामध्ये तो मी विरघळायला सुरुवात होते कर्म मुरत जातं आत्मीयता वाढत जाते आता तणावही येत नाही कारण मी आणि माझं कर्म हे एक जीव झालेलो आहोत आणि ती अवस्था झाली की त्याला म्हणायचं अकर्म या अकर्मामध्ये संकुचित मीचं विसर्जन होतं परिणामांचा अट्टहास सुटतो हे व्हायलाच हवं ते व्हायलाच हवं हे कसं माझ्या मनाप्रमाणे होत नाही ते माझ्या मनाप्रमाणे व्हायलाच हवं हा अट्टहास सुटतो आणि त्यामुळे प्रक्रियेचा दर्जा विकसित होत जातो म्हणजेच अकर्मामध्ये तल्लीनता आलेली अभंग अभंग आणि अखंड अशी स्थिती असते त्यामुळे खरं तर तुम्हाला जो परिणाम व्हायला हवा आहे त्या अपेक्षित परिणामांची शक्यता वाढते कर्माच्या त्या आवर्तनाची ज्यावेळी समाप्ती होते त्यावेळी कर्तेपणाची जाणीव विरघळलेली असते हे मी केलं नाही हे मी साधन म्हणून माझ्या हातून झालं जी औषत उरली तिच्यासाठी परिणामांचं फल त्यागलं म्हणजे त्यावरचं स्वामित्व हे समाजाला ईश्वराला स्वेच्छा आणि समाधानाने दिलं की मी मुक्त झाला मी अकर्ता झाला म्हणजे हा प्रवास काय आहे कर्म विकर्म अकर्म त्यानंतर करता अकर्ता आणि जेव्हा हा अकर्ता होतो तेव्हा तो नव्या आवर्तनाला नम्रता आणि आत्मविश्वासाने सामोरा जाऊ शकतो म्हणून आपल्याला विनोबा सांगतात की भारताच्या साधनेत एक चूक राहून गेली मी कसा जाईल याकडे आमचं ध्यानच गेलं नाही या मीला कसं घालवायचं मीला आम्हीनेच घालवणं चांगलं ज्यावेळी आमची साधना आमची भक्ती असं बोललं जाईल त्याचवेळी काम सोपं होऊन जाईल म्हणजे मी कडून आम्हीकडे आत्मा अकर्ता आहे म्हणजे काय तर त्याने फळाचा त्याग करायचा त्याने कृती तर करायचीच आहे वर्तन त्यानेच करायचं आहे म्हणून आपल्याला विनोबा सांगतात की देहाने कर्म सोडणं म्हणजे काहीच न करणं तमोगुण आहे तो आळस आहे सारखी कामच करत राहणं हा रजोगुण आहे मग सत्वगुण काय आहे कर्मच्छेद नव्हे तर फलच्छेद म्हणजे जे काही तुम्हाला मिळालं त्याच्यावरचा हक्क सोडा विनोबा सांगतात कर्तृत्वाचा हक्क फळाच्या ठिकाणी गाजत असतो फल आशेचं टोक कापलं की कर्तृत्वाचा अभिमान गेला फळावरचा अधिकार सोडणं म्हणजे माझं माझं न म्हणणं आणि ते म्हणतात की समाजशास्त्र आणि नी नीतीशास्त्र या दोन्ही दृष्टीने त्या फळावरती माझा अधिकार असतो पण मग मी काय करायचं तुझ्या कर्मात अधिकार आहे म्हणून फळातही तो आहे पण कर्मापुरता तू राख आणि फळापुरता मात्र सोडून दे म्हणून आपल्याला विनोबा सांगतात कर्मण्येवाधिकार असते मा फलेशू आहे न फलेशू नाही आहे त्यामुळे हा माफलेशू हा शब्द तुम्ही लक्षात घ्या ती शब्दयोजना हो का केली आहे आणि गीताईमधला हा अर्थ ज्याला समजला त्याला फलत्यागाचं ऐश्वर मिळेल असं आपल्याला विनोबा सांगतात आणि फलत्याग अर्पण करायचं आहे स्वेच्छेने समाधानाने ही काय पहा काही आपण कर देत नाही होत तर आपण हे अर्पण करतोय स्वेच्छेने करतोय समाधानाने करतो आहे म्हणून भावना फार महत्वाची आहे कर्म करताना तन्मयतेची भावना असते कर्म नोटेप्रमाणे आहे भावनेच्या शिक्क्याला किंमत आहे कर्मा कर्माच्या कपट्याला नाही त्यामुळे कर्माची गुणवत्ता दर्जा वाढत जातो फळाचा अट्टाहास सोडल्याने समरसता वाढते अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता वाढते ते मिळाल्यावर समाधान लाभते आणि समर्पण केल्याने लागलीच दिल्याचं समाधान सुद्धा लाभतं म्हणजे किती तऱ्हेची समाधानं खरं म्हणजे फलत्यागामध्ये आहेत जर ते त्या पद्धतीने कर्म विकर्म अकर्म अशा पद्धतीने केलं तर मग माणसाला खेचतं कोण तर माणसाला या सगळ्या इच्छा कामना या खेचत असतात मग या कामनांचं काय करायचं तर त्यासाठी विनोबांनी आपल्याला चार प्रक्रिया सांगितल्या आहेत विस्तारक एकाग्र सूक्ष्म आणि विशुद्ध म्हणजे काय ते बघूया विस्तारक प्रक्रिया याचा अर्थ मला ना माझ्या मुलाला शिक्षण द्यायचे पण गावामध्ये शाळाच नाही आहे तर मी माझ्या मुलाच्या शिक्षणाच्या इच्छेच्या निमित्तानं गावासाठीच शाळा काढायची म्हणजे माझ्या व्यक्तिगत इच्छेला मी सामाजिक स्वरूप द्यायचं मी माझी इच्छा इतकी विस्तृत करायची की त्यातला मी हळूहळू विरून जाईल माझ्या मुलाच्या शिक्षणाची सोय होईल आणि त्याचबरोबर इतरांच्यासुद्धा मुलांच्या शिक्षणाची सोय होईल विस्तारक प्रक्रिया एकाग्र प्रक्रिया आपल्यातल्या प्रबळ इच्छेचा ध्यास घ्या विधायक इच्छा घ्या एखादा संशोधक असतो तो त्याच्या विधायक इच्छेने विज्ञानाच्या शोधाने पछाडला जातो आणि विद्येची तीव्र इच्छा असेल तर त्राससुद्धा सोसला जातो म्हणून ही एकाग्र प्रक्रिया तिसरी आहे सूक्ष्म प्रक्रिया स्थूल सोडा आणि सूक्ष्म धरा नटण्याची हौसच असेल तर बाह्यरंगापेक्षा अंतरंग डौलदार बनवा बुद्धी सजवा चतुर बना विद्या कला संपादन करा शुभ गुणांनी मंडितवा ही आहे सूक्ष्म प्रक्रिया आणि विशुद्ध प्रक्रिया गोड खाण्याची इच्छा झाली तर मिठाईऐवजी फळ खा शुभ म्हणजे आरोग्यदायी काय अशुभ म्हणजे अपायकारक काय हा भेद करा विज्ञानाच्या सहाय्याने विवेक करा खरं हे जर आपण पाहिलं तर आपण आपल्या स्वचं काय करायचं ह्याच्यासाठी किती छान सोप्या पद्धतीनं चार प्रक्रिया आपल्याला विनोबा इथं सांगतायत ते म्हणतात की विशुद्ध प्रक्रिया सगळ्यात बिंदू काय कारण विस्तारकमध्ये प्रॉब्लेम काय आहे की कामना सामाजिक बनवायची तर मग ती जर समजा अपायकारक असेल म्हणजे एखाद्याला दारू पिण्याची इच्छा होत असेल तर तो दारूचा सार्वजनिक क्लब असा त्यांचाच शब्द आहे बरं का म्हणजे आजच्या काळामध्ये रेस्टॉरंट बार काढू शकतो त्यामुळे तिथे गडबड आहे एकाग्र प्रक्रियेचा प्रॉब्लेम असा आहे की अनारोग्यकारी अशा ठिकाणी चित्त जाण्याचा धोका आहे आणि स्थुलाकडून सूक्ष्मकडे जाण्यामध्ये एखाद्याला जर कामवासनेने घेरलं तर तो अमूर्त कामाचंच चिंतन करू लागला तर म्हणून या तिन्ही वापराव्या पण विशुद्ध प्रक्रिया ही त्यातली सर्वात बिंदूक आहे असं विनोबा आपल्याला सांगतात मग ते आपल्याला म्हणतात की माणूस कामनावश कधी होतो तर लक्षात घ्या दोन प्रकारची समाधानं असतात पॉईंट सॅटिस्फॅक्शन आणि प्रोसेस सॅटिस्फॅक्शन पॉईंट सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय तर मुक्कामाचं समाधान प्रोसेस सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय प्रवासाचं समाधान तर माणूस वश कधी होतो की जेव्हा मुक्कामाच्या समाधानाने तो पछाडला जातो त्यावेळी मग प्रवासाच्या समाधानावरचं त्याचं लक्षच उडून जातं ते उडून गेलं की तन्मयता येतच नाही पण जर मुक्कामाच्या समाधानावरती फक्त नजर ठेवली आणि बाकीची सगळी ऊर्जा प्रवासाच्या समाधानाकडे लावली की अरे हा प्रवास मला अधिकाधिक संपन्न कसा करता येईल तर त्यामध्ये तन्मयता येईल आणि मग कर्म विकर्म अकर्म अशी अवस्था निर्माण होईल आणि माणूस त्या कामनावशतेमधनं आपोआप बाहेर पडेल पण तो जर कामनावश झाला तर काय होईल इन्सिस्टन्स ऑन हे व्हायलाच पाहिजे मला हे मिळवायचंच आहे मला हे मिळायलाच हवं मग काय होईल मलाच मिळायला हवं लवकरात लवकर मिळायला हवं दुसऱ्या कुणालाही मिळायला नको त्याच्या आधीच मला मिळायला हवं ते कुणीही हिरावून घेताच नये ते, रा ते अखंड राहायलाच हवं बघा ना इन्सिस्टन्स ऑफ रिझल्टस इन्सिस्टन्स ऑन रिझल्ट जसा, जसा होत जाईल तसे तसे आपण कामनावशतेमध्ये स्वतःला जखडून घेऊ मग आपल्याला हवा तसा अनुकूल परिणाम झाला तर आपल्यामधली तहान जागृत होईल तृष्णा वाढेल अनुकूल प्रति परिणाम झाला तर एक भय की असंच अनुकूल होत राहील का प्रतिकूल परिणाम झाला तरी भय की परत प्रतिकूल झालं तर काय आणि प्रतिकूल परिणामच होत राहिला तर क्रोध एवढं सगळं करून काय फायदा झाला म्हणजे तृष्णा भय आणि क्रोध या तीन भावना माणूस जेव्हा कामनावश होतो तेव्हा त्याच्यामध्ये येतात या तिन्ही आदिम भावना आहेत या तिन्ही स्वकेंद्रित भावना आहेत या तिन्ही निरोगी आत्मस्वीकाराकडून दूर नेणाऱ्या भावना आहेत म्हणून मग उपाय काय वृत्तींबरोबर वाहत जाऊ नका सुख आणि दुःख ह्या दोन्ही आत्ताच्या भावना आहेत हे लक्षात घ्या सुख दुःख कृत्वा ह्या श्लोकाच्या बाबतीमध्ये लोक असं म्हणतात की हो सुख आणि दुःख हे कसे काय एकत्र एक त्याच्याकडे बघायचं एकसारखं कसं बघायचं तर आपली गफलत काय होते की सुख आणि दुःख या अनुभवांकडे आपण कसं बघायचं हे अनुभव म्हणजे सुखाचा अनुभव सुखदच असणार दुःखाचा अनुभव दुःखदच असणार पण या दोन्ही अनुभवांच्याकडे आपली बघायची दृष्टी अशी पाहिजे की या दोनही आत्ताच्या माझ्या मनातल्या भावना आहेत ते समेकृत्व आहे म्हणजे सुखदय ते सुखदच राहणारे दुःखदय ते दुःखदच राहणारे त्याच्याकडे बघायचा माझा दृष्टिकोन हा समान असणार आहे की या दोन्ही आत्ताच्या भावना आहेत हा खरा म्हणजे त्या सुखदुःख समेकृत्वाचा अर्थ आहे विनोबा आपल्याला सांगतात की स्वार्थ परमार्थ बघा आरोग्य अनारोग्य बघा विवेक अविवेक बघा आणि त्या प्रमाणात कासवासारखे इंद्रिय पसरवा किंवा इंद्रिय ओढून घ्या स्वार्थ परमार्थ आरोग्य अनारोग्य विवेक अविवेक तीन गोष्टी आपल्याला दिल्या आहेत बॅलन्सिंगसाठी कधी ठाम नकार द्या तर कधी बेताचा अनुभव घ्या निग्रह आणि संयम या दोघांचं एक मिक्सचर पाहिजे ठाम नकार कधी द्यायचा ते कळलं पाहिजे कधी मोजकाच आस्वाद घ्यायचा हे कळलं पाहिजे निग्रह प्रासंगिक आणि संयम नित्य इंद्रियांना मध्यावर ठेवणं हा संयम आहे केव्हा केव्हा त्यासाठी त्यांना दुसऱ्या टोकाला न्यावं लागतं हा निग्रह आहे निग्रहाचा उपयोग उघडच आहे पण तो नेहमीचा धर्म नव्हे तेव्हा संयम आणि निग्रह कसा वापरायचा हेही आपल्याला विनोबा सांगतात मग माणसाने स्वतःच्या नियंत्रणाखाली असलेल्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तरीही ना त्याच्या अडचणी काही संपत नाही मग अडचणीमध्ये माणसानं काय करावं स्वतःची शक्ती पूर्णपणे वापरल्याशिवाय देवाजवळ मदत मागितली तर त्याने ती का करावी <laughs> विनोबा विचारतात आपण जे आपल्याकडे आहे ते सतत करत राहिलं पाहिजे ते केल्याच्या नंतर आपण ईश्वराची प्रार्थना केली तर ती पराधीनता नाही ईश्वर कुणी परका मानला तर पराधीनता ईश्वर आणि आपण एकाच चैतन्याची रूपं आपण अंश मात्र तो पूर्ण रूप आपण ट्रंकेतले पैसे तो बँकेतले पैसे असं विनोबा लिहितात म्हणजे आपल्यामध्ये ईश्वर नाही असं का बरं मानायचं त्याच्या आवाहनातून शक्ती मिळाली तर पराधीनता कशी आणि विनोबा आपल्याला फार महत्त्वाची गोष्ट सांगतायत की ज्या वेळेला आपण विकल होतो आणि आपण प्रार्थना करतो आणि आपण ईश्वराला म्हणतो की मदत कर त्या तर त्यावेळेला ती ईशा भावना शेवटी एकतर आपल्याच मनातून निर्माण होत असते किंवा दुसऱ्या कुणाच्या तरी मनात निर्माण होत असते आणि म्हणूनच आपण ना जो संकटाला पावतो त्याला देव म्हणतो आपण माणसालासुद्धा जो खूप मदत करतो त्याला देव माणूस म्हणतो त्यामुळे हा ईशाचं रूप हे सगळ्यामध्ये आहे इथे विनोबा मूर्तीमधल्या ईश्वराबद्दल बोलतच नाही आहेत तर ते प्रत्येक माणसामध्ये असलेल्या त्या चैतन्य तत्त्वाबद्दल आहेत त्याच्या आवाहनातून शक्ती मिळाली तर पराधीनता कशी पण देवाकडे मदत कधी मागायची परीक्षा पास व्हायला ईश्वराची मदत मागणं ही कसली आस्तिकता हा बावळटपणा आहे पुरुषार्थ आहे विरोबा सांगतात भावनेने बाह्य कार्यात ईश्वराची मदत मागणं शोभणारं नाही म्हणजे प्रमोशन मिळावं किंवा आपल्याला काहीतरी मुलगा मुलगी व्हावी किंवा लॉटरी लागावी जे काय असेल देवाला तुम्ही आपल्या बुद्धीचा गुलाम करू पाहता निष्काम भावनेने केलेली अनन्य भक्ती हीच खरी म्हणजे भक्ती करायची असेल तर ती मागण्यासाठी करू नका तर मागणं आलं की रिझल्ट आले हो मागणं आलं की मुक्कामाचं समाधान आलं मग तो हट्ट आला निष्काम याचा अर्थ काय की कशासाठी मागू नका अनन्य भाव ह्याचा अर्थ फोकस ऑन द प्रोसेस की भक्तीमधून मला काय मिळतं आहे त्या भक्तीच्या भक्ती प्रक्रियेतून आणि विदाऊट डिफरन्शिएटिंग बिटवीन मी अँड गॉड अनन्य भक्ती अनन्य भक्ती, भक्ती याचा अर्थच हा आहे की आपल्यामधला ईश अंश पहा आजूबाजूच्या माणसामधला पहा सृष्टीमधला पहा जर कुठे उच्च तत्व असेल तर ते आपल्यात आहे समोरच्यात आहे सृष्टीमध्ये आहे याच्या परतं काही ईशतत्व दुसरं नाही त्याच्याकडे निष्काम भावनेने पहा म्हणून ईश्वर भक्ती ही ईश्वर भक्तीसाठीच आहे ईश्वर ही जडवस्तू नाही बाह्य वस्तू नाही ते माझच परिशुद्ध रूप आहे किती छान म्हटलंय बघा म्हणून आत्मोन्नतीसाठी भक्ती करा क्वेस्ट फॉर एक्सलन्स ह्यालाच विनोबा भक्ती म्हणत आहेत आत्मोन्नतीसाठी भक्ती करा आणि हा पुन्हा त्यांचा शब्द आहे एक्सप्लॉईट कोणत्याही बाह्य कार्यासाठी ईश्वर भक्तीला एक्सप्लॉईट करू नका एक्सप्लॉईट हा पुन्हा मूळचा विनोबांचा शब्द आणि म्हणून विनोबा सांगतात की मग ईश्वर तुम्हाला कुठे सापडणार नाही गणितोपासकाचा गणित हाच ईश्वर होईल म्हणून स्वच्या उन्नतीची त्रिसूत्री कोणती तर निष्कामता अनन्य भाव आणि ईश्वर भावना ईश्वर भावना मनामध्ये ठेवा ईश्वर भावना तुमच्या वर्तनामध्ये येऊ द्या मग तुम्ही मूर्तीमधल्या ईश्वराची पूजा करता का नाही आणि किती कर्मकांड करता याला काहीच अर्थ राहणार नाही जर तुम्ही अनन्य भावाने भक्ती केली म्हणजे अगदी गणिती असेल तर त्याने त्याच्या शास्त्रामध्ये तो अनन्य भावाने रममाण झाला तर काय होईल फळ मिळाल्याचा अहंकार उरणार नाही पुढच्या कर्माची ओढ लागेल अपेक्षित फळ मिळालं नाही तर टोकाची खिन्नता येणार नाही म्हणजे मॅनेजेबल निगेटिव्ह इमोशन्स येतील आणि तुमची वृत्ती नम्र आणि निश्चयी बनेल म्हणजेच फलत्यागाचा अंतिम फायदा काय तुम्ही जर परिणामांवरचा तुमचा हक्क आणि स्वामित्व सोडलं तर कर्मयोगाचं कर्म त्याला विश्वाशी समरस करतो म्हणजे स्वचा विस्तार झाला व्यक्तीबरोबर समाजाचंही कल्याण होतं स्वचा विस्तार झाला देह आणि बुद्धी सतेज राहते म्हणजे स्वचं आरोग्य समाजाला आदर्शवत व्यक्ती मिळते म्हणजे रोल मॉडेल मिळतं सदैव कर्म करत राहिल्यामुळे समाजातील दंभ कमी होतो म्हणजे बोलणं आणि चालणं ह्याच्यामधला चा भेद ज्यांच्यामध्ये कमीत कमी आहे अशी माणसं जर समाजात असली तर समाजसुद्धा तेवढा कमी दांभिक होतो आणि म्हणून आपल्याला विनोबा सांगतात की कर्मयोगी शिखर गाठल्यावरही शिडी सोडत नाही कारण त्याला फक्त एकट्याला शिखरावरती राहण्यातना ना मतलब नाही आहे ती शिडी तो ठेवतो आणि आपल्या सगळ्यांना म्हणतो की चला ही शिडी आहे आता तुम्ही पण वरती येऊ शकता हे सगळे फलत्यागाचे फायदे आहेत आणि त्याचं माध्यम म्हणजे ईश्वर आहे आणि म्हणून ह्या ईश्वर तत्व तुमच्या प्रत्येक वर्तनात घाला जे खासी हो मिसी देसी जे जे आचरसी तप जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण समर्पणामध्येच भक्ती आहे ज्वारीचा पिवळसर दाणा असतो परंतु तो भाजला तर किती सुंदर लाही होते दाण्याचीच ती लाही यात संशय नाही पण तो टणक दाणा जात्यात घालून भरडा त्याचं पीठ होईल लहानशा क्रियेवरचा हरिस्मरणाचा संस्कार त्यामुळे ईश्वर हा एक संस्कार आहे असं एक वेगळंच म्हणणं एक वेगळीच इन्साईट आपल्याला विनोबा देतात आणि म्हणतात ईश्वराचा मसाला प्रत्येक क्रियेत घाला म्हणजे सारं काही रुचकर आणि सुंदर होईल तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले हाच राजयोग म्हणजे कर्मयोगात तोडलेलं फळ राजयोगात जोडलं जातं ते समाजाबरोबर जोडलं जातं ते समष्टीबरोबर जोडलं जातं म्हणजे फळ हे आहे फेकून नाही द्यायचं पेरलेलं थोडंही फळ अनंतपटीने भरभरून मिळतं भावनेला मोल आहे गीतावचन आहे पत्रम पुष्पम फलम तोयम कोणत्याही पद्धतीने पूजा करा पण त्यामागची भावना फार महत्त्वाची